अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी आपण आज रेसिपी पाहणार आहोत. फ्रेंड्स नमस्कार, मी कविता. कविता एस के रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आंबावडीची रेसिपी पाहूयात. सीझनल रेसिपी आहे. तर किती सुंदर दिसत आहे, एकदम अट्रॅक्टिव्ह अशी आंबावडी. आज पाहूयात आपण कशी बनवायची ती. तर हा 2 आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. तुम्ही केशर आंबा किंवा कोणताही आंबा वापरला तरी चालेल. तर मी 2-3 कप दूध मी कढईमध्ये ठेवलं होतं उकळण्यासाठी. थोडंसं ते दूध घट्ट झालेलं आहे शिजून. तर ग्लासभर दूधही वापरू शकता तुम्ही, आवडीनुसार दूध वापरू शकता. परंतु त्याला थोडंसं आधी शिजून घ्या घट्टसर. असं दूध मी जास्त वापरलेलं नाही, फक्त 2-3 कपच अंदाजे टाकलं होतं. तर ते दूध घट्टसर झाल्यावर मी हा गर टाकलेला आहे. आणि गर दुधामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घेऊयात. आणि आता चांगलं मिक्स झालं की मी हा गर मिक्सरला वगैरे फिरवला नव्हता, तसाच काढून याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. चमच्याच्या साह्याने एकजीव होतोच नंतर. आणि आता घातलेला आहे 2 वाट्या होईपर्यंत डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याचा खीस तुम्ही घालू शकता, खोबरं खिसून सुक्या खोबऱ्याचा. तर आता ह्याला पण आपण थोडंसं 1-2-3 मिनटं परतून घेऊयात. हे पण सगळं मिक्स एकजीव करून झालं की याच्यामध्ये आता घालूयात साखर. तर आपण दूध कमी वापरल्यामुळे पटकन तयार होतात आंबावडी. किंवा तुम्ही याच्या चवीसाठी म्हणून थोडंसं दूध पावडर वापरू शकता, कारण आपण दूध कमी वापरल्यामुळे. किंवा दूध जास्त वापरून दुधाला थोडंसं घट्टसर शिजवूनसुद्धा तुम्ही बनवू शकता. मी 1.5 वाटी साखर घालत आहे. 1 वाटी आणि थोडीशी वरतून घातली आहे. किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. आता साखर घातल्यानंतर ह्याला आपल्याला एक मस्त फुल गॅसवरती ह्याला थोडंसं शिजवायचं आहे, म्हणजे लवकर साखर शोषून घेईल खोबऱ्यामध्ये. आणि मी याच्यामध्ये थोडासा चिमूटभर फूड कलर घातलेला आहे, ऑरेंज. ऑप्शनल आहे, एकदम तुम्ही नाही घातला तरी चालेल, परंतु वड्या छान अट्रॅक्टिव्ह दिसाव्यात म्हणून मी घातलेला आहे. आणि आपला आता साखर छान एकजीव झालेली आहे. बघा, मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे. फ्रेंड्स तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपलं मिश्रण आता छान झालेलं आहे तयार, गोळा बनलेला आहे. याचा कढईचं पूर्ण सुटून येऊ लागलं की समजायचं आपलं तयार झालेलं आहे खूप आंबावडीसाठी मिश्रण. तर मी प्लेटला तूप लावून ह्याच्यामध्ये थापून घेणार आहे. आवडीनुसार तुम्ही ह्याला आकार देऊ शकता. तर याचा स्क्वेअर आकार देऊन मी थोडा वेळ असंच राहू द्यायचं. मस्त सेट झालं की ह्याच्या वड्या पाडून घेऊयात. तर थोड्या वेळानंतर बघा मस्त सुकलेला आहे. तर आता मी ह्याच्या वड्या पाडते. चाकूच्या साह्याने चौकोनी अशा वड्या पाडून घेते. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा फ्रेंड्स. आणि पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि बघा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. प्लेटला बिलकुल चुटकलेली नाही. आणि तरी मी थोड्यासा लवकर कापलेल्या आहेत. अजून जर थोडा वेळ ठेवलात तर मस्त खुसखुशीत बनतील, थोड्याशा ठिसूळ बनतील. थोडंसं ओलसरपणा आहे उडीमध्ये अजूनसुद्धा. खूप टेस्टी लागतात खायला, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. सीझनल रेसिपी आहे, नक्की ट्राय करा फ्रेंड्स. याच्यावरती तुम्ही आवडत्या ड्रायफ्रूटने सजवू शकता. मी थोडेसे बदामाचे तुकडे लावून घेतलेले आहे त्याच्यावरचे. बघा किती सुंदर दिसते फ्रेंड्स. भेटूया पुढच्या भागात अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत बाय.